मित्रांनो, मी मंदर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण करतोय शिमगा पार्ट 3. मित्रांनो, होळीच्या दिवशी आपण जी पालखी सानेवरती नेली तीच मित्रांनो पालखी आज आपल्या गावच्या घरोघरी येणार आहे. मित्रांनो, आता आपल्या गावात पालखी आलेली आहे आणि तुम्ही मागे बघू शकता. तर आता थोड्याच वेळात मित्रांनो लेझिम नाचून सुरुवात होईल. मित्रांनो, आता आपल्या ह्या गावच्या मित्राला आता विचारूया की या साईडला ना तुम्ही इथे बघू शकता, इथे काही रांगोळी काढलेल्या आहेत. ते का काढलेले आहेत ते आपण विचारूया जयेशला. जयेश, कशासाठी काढलेले आहेत रे? आपली तर रांगोळी काढलेली आहे. हा, त्याच्यावरती की चादर किंवा आपली सतरंजी टाकता येईल. हा, आणि त्याच्यावरती आपली पालखी बसेल. हा, आणि पालखी बसल्याच्या नंतर भैरी देवाची पालखी आपली आहे ती. हा, त्याच्यानंतर पूजा करतील. त्यानंतर आपली पूजा होईल. वट्टी बिट्टी भरून मग नंतर ला मग ती दुसरीकडे दुसऱ्या घरात बसेल. बरोबर, ठीक आहे. तू तयारीत आहेस? तयारीत आहेस ना? कधी बसून लेझिम हातात जयेशचा. जयेश तयार आहे, आपलं प्रेम पण तयार आहे. जयेश, तू एकटा नाशील काय रे? कालू बजाव फिर नाशील तू? बरोबर ना? आता तस मस्त इथे बघू शकता, खालू तयार आहेत. आता फक्त नाश आहे. हा, दाखव ना जरा. कसे नाचतात? थांबा, जयेश आपल्याला दाखवतोय कसे नाचतायत. असे नाचतायत बघा. जेस्ट दुसरी कुठली? ही दुसरी स्टेप. हे बघा, जेस्ट आपल्याला एक दोन स्टेप सांगितलेले आहेत. कोणती ही तिसरी आहे का दुसरी आहे? तिसरी पण स्टेप सांगितलेली आहे आपल्याला जेस्टनी. चौथी कोणती आहे? हां, हो, मस्त, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त.
बघा माझी आजी बघा काय करते. नाही पाय नाही पाय देत आहे. मित्रांनो, या साईडला तुम्ही बघू शकता आपल्या आजीने किती छान प्रकारे कणा काढलेला आहे. आणि आता आपल्या घरी थोड्याच वेळात पालखी येणार आहे आणि आपलं देवाचं दर्शन होणार आहे. मित्रांनो, पालखी आपल्या घरी येऊन आपला दर्शन सुद्धा झालेला आहे. आणि आता ही पालखी 2 दिवस गावोगावी फिरेल आणि ज्या ठिकाणी मित्रांनो आपण पालखी आणलेली त्या ठिकाणी परत जाईल. मित्रांनो, अशा प्रकारे कोकणातील शिमगा हा सण संपलेला आहे आणि आपण मित्रांनो 3 पार्ट बनवले. तर ते जर तुम्ही पार्ट बघितले नसेल तर चॅनलवर व्हिजिट करून नक्कीच ते बघा. आणि हा ब्लॉग तुम्हाला मित्रांनो कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक द्या. आता मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.